Hi friends, I am K. Kailas from Nutan Madhyamik Vidyalay Luni Masadpur, Taluka Karjat, Jilla Ambednegar. Apan ata sahava video ghun yet ahe tumcha sathi March 2020 ya parikshela samore jat astana kutlehi manamadhye dadpan na gheta atishay sahajpane apan prashna kase solvu shakta yasathi mi tumhala काही प्रश्नपत्रिकेमधील गणित सोडवून देण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. तुम्हाला आवडल्यास सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा, इतर आपल्या मित्रांनाही हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांना गणितासारख्या विषयात भीती आहे ही भीती नक्कीच दूर तर होईलच, पण उद्याच्या परीक्षेमध्ये मी खात्री देऊ सांगतो की त्यांना ह्या व्हिडिओमुळे त्यांच्या पहिल्या मार्कापेक्षा आणखी 5 ते 10 मार्काचा फरक पडणार आहे. आणि जे हुशार टॅलेंट आहेत त्यांचा तर प्रश्नच येत नाही, ते आउट ऑफ मार्क मिळवण्यातच पटाईत असतात. परंतु त्यांच्या दृष्टीने सुद्धा तितकाच महत्त्वाचं आहे एकक असणं, मांडणी असणं, गडबडीमध्ये चुका होणं, ह्या चुका त्यांच्या होणार नाही. चला तर पाहूया प्रश्न 3. ए मध्ये 3 मार्क 2 गणित दिले असतात, 1 सोडवायचे असते, आणि बी मध्ये 3 दिलेले असतात आणि 2 सोडवायचे असतात, म्हणजे बी साठी 6 गुण आणि ए साठी 3 गुण, असे एकूण 3 प्रश्न 9 मार्कासाठी आहे. 100% 9 पैकी 9 मार्क मिळतातच असा आमचा विश्वास आहे. त्याला कारण आहे, विद्यार्थी आणि शिक्षकामध्ये जे अतूट नातं आहे, जी मैत्री आहे, ही मैत्री जर का असेल ना तर कसलाही कच्चा विद्यार्थी हा त्या ठिकाणी कच्चा राहू शकत नाही. कारण त्याला एकदा का शिक्षकाची विषयी गोडी झाली की त्याला शाळेविषयी गोडी निर्माण होते, आणि शाळेविषयी आणि शिक्षकाविषयी गोडी निर्माण झाली की अभ्यासात आपोआप गोडी निर्माण होते, हा आमचा विश्वास आहे. चला तर बघूया. 3 अंकी नैसर्गिक समूहात 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहे? आता प्रश्न हा आहे अंकगणिती श्रेणीवरील. आपल्याला माहिती आहे 5 ने भाग जाणाऱ्या संख्या, लगेच विद्यार्थी म्हणतो 5 ने भाग जाणाऱ्या 10, 15, 20, 25, ठीक आहे बाबा 5 ने भाग जातो या संख्यांना, पण नीट वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपल्याला 3 अंकी संख्या विचारलेली आहे. म्हणजे आपल्याला 50 घेता येणार नाही, 95 सुद्धा घेता येणार नाही, 100 पासून सुरुवात करावं लागेल. 100 ही 3 अंकी संख्या जाईल. बघा 5 ने भाग जाईल का 100 ला? हो, 5 ने भाग जाणारच आहे, म्हणजे पहिली संख्या आपली 100 झाली. आता दुसरी संख्या 5 ने भाग जातो, म्हणजेच 5 चाच फरक असणार आहे, दुसरी संख्या 105 असणार आहे, तिसरी संख्या 110 असणार आहे. याप्रमाणे आपल्याला 3 अंकी संख्या पुढे कुठपर्यंत शोधायच्या आहेत? 3 अंकापर्यंत, जोपर्यंत 3 अंक येत नाही तोपर्यंत. आता 100 पासून सुरुवात केल्यावर शेवट कुठं करतो विद्यार्थी? 1000 पर्यंत. पण 1000 ही किती झाली? 4 अंकी झाली. मग त्याच्या अलीकडे 999 आहे, पण आपल्याला माहिती आहे 5 चा फरक आहे, याचा अर्थ 1000 पाठीमाग 5 गेले, शेवटची संख्या कोणती येणार आहे? 995. 5 चा फरक असणार आहे, बरोबर आहे का नाही? 995 त्याच्या पुढचे 5 घेतले की 1000 झाले, पण 1000 ही आपली अटीमध्ये बसत नाही, म्हणून शेवटची संख्या 995 झाली. मग आता आपल्याला काय काय मांडता येईल? ए बरोबर, म्हणजे प्रथम पद बरोबर 100, त्यानंतर साधारण फरक बरोबर 5 चा फरक आहे, आणि आपल्याला शेवटचं पद म्हणजे टीएन बरोबर 995 माहिती आहे. ही अंकगणिती श्रेणी आहे. मग आता आपल्याला आणखी काय माहित नाही? किती संख्या आहेत, नंबर किती आहेत हे माहिती नाही. म्हणजेच आपल्याला ए डी टीएन हे 3 माहिती आहे, एन माहिती नाही. चला तर टाकूया सूत्रामध्ये. टीएन बरोबर ए अधिक एन वजा ए गुणिले डी. एक लक्षात ठेवायचं, डी हा कंसाला गुणिले असतो. मग आता किमती टाकून बघू. टीएन ची किंमत 995, ए ची किंमत 100, अधिक एन आपल्याला माहिती नाही. विद्यार्थी काय करतात? इथं 995 टाकतात आणि इथे 995 टाकतात, मग कशाची किंमत काढायची? आपल्याला याची किंमत काढायची, नंबर काढायचे आहेत, किती संख्या आहेत, म्हणून एन हा असा ठेवायचा वजा 1, डी ची किंमत आहे 5, म्हणून या ठिकाणी 5 येईल.
लक्षात आलं तुमच्या? इथं एन आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण एन कसा ठेवलाय, टोटल शेवटची संख्या टी एन माहिती आहे, एन माहिती नाही, टी एन म्हणजे शेवटचं पद माहिती आहे. आता गुणाकार करू, पाच ने कंसाला गुणून शंभर आहे तसेच मांडू, पाच ने एन ला गुणलं, पाच एन आलं, वजा चिन्ह आहे, पाच एक पाच नऊशे पंच्याण्णव. अतिशय सिंपल आहे. आणखी एक काळजी घ्यायची, हा जो डी आहे ह्या डी ने ह्या कंसाला गुणायचंच असतं, कारण तो गुणिले आहे. आता प्रत्येकच वेळेस डी हा तुमचा अधिकच येईल असा आहे का? नाही, तो धनही असू शकतो, ऋणही असू शकतो, शून्यही असू शकतो. म्हणून काळजी मात्र इथंच घ्यायची. जर इथं ऋण पाच आला असता तर हे दोन्ही पद आपले बदलले असते, मग काय झालं असतं, वजा पाच झाले असते आणि वजा वजाचा गुणाकार अधिक आला असता. पण आता आपल्याला पाच कसा आहे, धन आहे. अशा प्रकारे ही पायरी झाल्यानंतर आता आपल्याला पुढील पायरी कशी करायची बघा. हे शंभर आणि हे वजा पाच आहे, हे शंभर आणि पाच ह्या दोघांची बेरीज होणार नाही. का होणार नाही? हे चलपद आहे, हे स्थिर पद आहे. मग स्थिर पदाची आणि स्थिर पदाचा जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की शंभर मधून जर पाच गेले तर पंच्याण्णव राहिले, म्हणजेच पंच्याण्णव आधी पाच एन ह्या बाजूला नऊशे पंच्याण्णव. परत तोच प्रश्न आला, पंच्याण्णव आधी पाच एन बरोबर शंभर एन करायचे नाही, इथं एन आहे का? नाही, हे पंच्याण्णव स्थिर पद आहे. मग आता अशा वेळेस हे पंच्याण्णव उजवीकडून डावीकडे ट्रान्सफर करा, पक्षांतर करा, म्हणजेच नऊशे पंच्याण्णव आता हे अधिक आहे, इकडे आल्यानंतर वजा झाले, इकडे काय शिल्लक राहिलं, पाच एन शिल्लक राहिलं. पुढे नऊशे पंच्याण्णव मधून पंच्याण्णव गेले, किती राहतील, नऊशे, उघड आहे, नऊशे बरोबर पाच एन. कशाची किंमत काढायची तुम्हाला? बरोबर, एनची किंमत काढायची. आता पाच हा एनला कसा आहे, गुणिले आहे. तो जर उजवीकडून डावीकडे आला तर काय होईल, बरोबर, गुणिलेचा भागिले होईल, म्हणजेच नऊशे भागिले पाच बरोबर एन. पाच एक पाच, पाच एक पाच, खाली राहिली तर चार, पंच्याहत्तर चाळीस, पाच शून्य शून्य, म्हणजेच एन बरोबर आपली किंमत आली आहे एकशे ऐंशी. याचा अर्थ असा की पाचने भाग जाणाऱ्या तीन अंकी नैसर्गिक समूहामध्ये एकशे ऐंशी संख्या आहेत. झालं तर तीन मार्क तुमचे हमकास झाले. मात्र उत्तर लिहिताना खाली पूर्ण वाक्यातल्या पाचने भाग जाणाऱ्या तीन अंकी नैसर्गिक संख्या एकशे ऐंशी आहे. झाले तीन पैकी तीन मार्क, आहे की नाही सोपं? चला तर करा आपल्या मित्रांना शेअर, त्या ठिकाणी त्यांना पाठवा, त्यांचाही आनंद तुमच्या आनंदामध्ये मिळू द्या. थँक्यू.